विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम ई एस आणि शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी गणित विषयातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करीत आहोत या व्हिडिओमधला प्रश्न आहे दहा फूट उंची आठ फूट लांबी व दोन फूट रुंदी असलेली भिंत बांधण्यासाठी दोन फूट उंच एक फूट लांब व एक फूट रुंद असणाऱ्या किती विटा लागतील या ठिकाणी विटांची संख्या काढण्यासाठी भिंतीच्या घनपळाला या ठिकाणी एका विटेच्या घनपळानं भागल्यानंतर आपल्याला विटांची संख्या मिळेल लागणाऱ्या विटा भिंतीचे घनपळ भागिले एका विटेचे घनपळ भिंतीचे घनपळ उं लांबी गुणले रुंदी गुणली उंची म्हणजेच या ठिकाणी दहा फूट उंची आहे गुणिले आठ फूट लांबी आहे गुणिले दोन फूट रुंदी आहे भागिले एका एका विटेसाठी दोन फूट या ठिकाणी उंची आहे एक फूट लांबी आहे आणि एक फूट रुंदी आहे या ठिकाणी दहा गुणिले आठ गुणले दोन भागिले दोन गुणले एक गुणले एक बे चोक आठ ओके चार जुने आठ आठ धाय ऐंशी विटा लागतील ओके या दोन न आठ ला भागलेला आहे त्यामुळे दहा चोक चाळीस दुनिया ऐंशी विटा लागतील पर्याय दुसरा अचूक आहे ऐंशी विटा लागतील प्रश्न ओके प्रश्न पुढचा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ओटी लंब जेव्हा बी लेंथ एस बी बरोबर चोवीस सेमी ओ टी बरोबर पाच सेमी तर या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल या वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजे या ठिकाणी व्यास असतो वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला जिवे, जिवे दुभागतो म्हणजे ओ टी हा लंब बी एस या जीवेवर टाकलेला आहे आणि बी एस ही जीवा ओ टी या टाकलेल्या लंबामुळं दुभागली त्यामुळं एस बी चोवीस आहे त्यामुळं त्याचा निमपट म्हणजे बी टी बारा आणि टी एस सुद्धा बारा या ठिकाणी ओ टी वर्तुळ केंद्रातून जेवळ टाकलेल्या लंबाची लांबी पाच आहे त्यामुळे पायत्यागोरचं प्रमेय वापरलं पाच बारा तेरा हे पायत्यागोरचे त्रिकुट आहे साजिकच बी तेरा येणार आहे त्रिजा तेरा आणि सव्वीस सेंटीमीटर व्यास त्रिजीचा दुप्पट व्यास असतो त्यामुळे पर्याय चौथा पहा पायत्यागोरचं प्रमेय काटकोण त्रिकोण ओ टी बी मध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पाचचा वर्ग एकशे पंचवीस दोघांची बरज एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर वर्गमुळ तेरा म्हणजे त्रिजा ओबी तेरा व्यास त्याचे दुप्पट सव्वीसशे मी ओके कर्णवर्ग बरोबर वर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे पायथं प्रमेय आहे त्याचा चांगला सराव करा पुढचा प्रश्न आहे कराडगावची लोकसंख्या दरवर्षी चार टक्केने वाढते आज जर त्या गावची लोकसंख्या सात हजार पाचशे असेल तर अजून दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल या ठिकाणी राशीचं सूत्र आपण वापरलेलं आहे ए बरोबर पी कंसात एक आधी आर छेद शंभर कंसाचा यन आजची लोकसंख्या या ठिकाणी सात हजार पाचशे आहे चार टक्केने वाढ होते म्हणून आर चार टक्केने वाढ एक अधिक आर छेद शंभर दोन वर्षानंतरचे आपल्याला विचारलेले आहे ठीक आहे म्हणून म्हणून कंसाचा दुसरा घात छेद सारखा कंस सोडवत असताना एक छेद एक अधिक चार छेद शंभर छेद सारखाने तिर्क चौघार शंभर एक्के शंभर अधिक चार एक्के चार शंभरन एक चार एकशे चार छेद शंभर दोन वेळा आहे म्हणून एकशे चार छेद शंभर गुणिल एकशे चार छेद शंभर या ठिकाणी सात हजार पाचशे हे गुणिले आहेत या दोन शून्या गेल्या ओके गे गे? या ठिकाणी पंचवीस तिर्क पंचाहत्तर पंचुचोक शंभर चार एक्के चार चार दुनी आठ दहा दोन आठ गेले दोन उरले चोवीस झाले चार सक्क चोवीस सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर एकशे चार गुनिलेले अष्ट्याहत्तर हा गुणाकार राहिलेला आहे आठ चौक बत्तीसला दोन हाचे आले तीन आठ शून्य शून्य आणि तीन आठ टक्के आठ या ठिकाणी स्थानच्याकडे एक शून्य दिलं दशे एक स्थान गुणायचे आहे सात चौक अठ्ठावीसला आठ ह्याच्या आले दोन सात शून्य शून्य आणि दोन सात एक्के सात दोन आठ आणि तीन अकरा बेरीज करतोय आठ टन दोन धान एक अकरा ओके इथला हच्या घेतला इथं सात एक आठ हजार एकशे बारा की या ठिकाणी दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल आठ हजार एकशे बारा हा पर्याय तिसरा ओके शेजारला कृती त्रिकोण एन पी के मध्ये रेख एन डी हा शिरोबिंदूतून टाकलेला लंब शिरो लंबा आहे ओके बारा एन अधिक आठ वजा यन बरोबर सतरा अधिक चार एन अधिक चाळीस तर एन बरोबर किती पाय या ठिकाणी बारा मधून एक येन गेला अकरा येन उरले अधिक आठ बरोबर सतरा आणि चाळीस स्वरूप स्वरूपपदांचे वेळीच चाळीस आणि सतरा सत्तावन्न अधिक चार यन यन येन एका ये बदल्या घ्यायचे अकरा येनच्या बाजूला हा चार यन डावीकड आणायचा उजवीकडून डावीकडं अधिक चार यनचा वजा चार यन अंक एका बोलला सत्तावन्न आधी काठ पली गण तर वजा आठ अकरा येनमधून चार येण गेले सात येन उरले आणि सत्तावन्न मधून आठ गेले एकोणपन्नास उरले सात एन बरोबर एकोणपन्नास एन बरोबर सात गुणल्या एकोणपन्नासला भागीले सात ती सात ती एकोणपन्नास एन बरोबर सात हा दुसरा पर्याय ओके त्यानंतर पुढचा प्रश्न एक सर एकसा चौथा वजा तीन एक स घधिक सहा एक वजा अठरा भागिले एक वजा तीन भागा का किती या ठिकाणी वर्गाचं पद गाळलेला आहे म्हणून त्याचा सगडोक्षण इला एक्स घन वजा एक चौथा वजा, 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 चा चा वजा तीन एक स घन अधिक शून्य एक वर्ग अधिक सहा एक सजा अठरा भागिले एक वजा तीन एकसचा चौथा येण्यासाठी एक्सला एक्स स लागेल एक्स घन गुणिले गुणले एक्स चा चौथा वजा तीन गुणले एक्स वजा तीन एक स ओके या ठिकाणी वजा करताना पहिल्या भोपतीतून दुसरी भोपती वजा करताना दुसऱ्या भोपतीचं चिन्ह बदलायचं मुळचं या अधिकचं वजा वजाच अधिक ओके इथं शून्य या ठिकाणी इथं शून्य वरचा घेतला शून्य एक वर्ग अधिक सहा एक्स शून्य एक वर्ग म्हणजे शून्यच आहे अधिक सहा एकश येण्यासाठी या एक्सला अधिक सहा गुणावं लागेल सहा गुणले एक्स सहा एक्स सजा अठरा उतरून घेतले वरचे इथं वरच्या पाहिलीला अधिक सहा गुणले वजा तीन वजा अठरा या ठिकाणी चिन्ह बदलली आहेत तर वजा इथं अधिक हे शून्य झालं हे शून्य झालं त्यामुळं बाकी किती आली शून्य आली आणि भागाकार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे एक स घन अधिक सहा भागाकार एक स घन अधिक सहा असणारा पर्याय हा तिसरा आहे ओके पुढचा प्रश्न एका घणाकृती हौदाचे एकूण पृष्ठबळ आठशे चौदा चौरस मीटर आहे तर त्या हौदात किती पाणी मावेल या ठिकाणी घणाकृती हाऊद आहे सहा पृष्ठ समान असतात त्यामुळं एका पृष्ठाचं एक पृष्ठ चौरस आकृती असतं सहा पृष्ठ म्हणजे सहा यलवर्ग यल, यल बाजू घेतली पण सहा बाजू वर्ग सहा गुणिले बाजूचा वर्ग हे क्षेत्र आठशे चौसष्ट दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आठशे चौसष्टला बाजूवर्ग काढताना आठशे चौसष्टला या ठिकाणी भागिले आठ सहा येणार आहे सहा गुणिले बाजू वर्ग बरोबर आठशे चौसष्ट सहा ना आठशे चौसष्टला भागल्यानंतर सहा सा, सायकेसा सहा उरले दोन सव्वी झाली साई चोक चोवीस उरले दोन साई चोक चोवीस त्यामुळं बाजू वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस आणि म्हणून बाजू वर्गाचं वर्ग म्हणून बाजू आणि एकशे चव्वेचाळीसचं बारा आता या ठिकाणी हौदाची बाजू बारा आलेली आहे बारा मीटर त्यामुळं हौदात किती पाणी मावेल त्याच्या घनपळ इतकं ओके बाजूचा घन म्हणजे या ठिकाणी घनाकृती हौदाचे घनपळ म्हणजे बाराचं घन बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणखी एकदा आणखी एका बाराने गुणूया एकशे चव्वेचाळीस गुणले बारा म्हणजे बाराचं घन बारा चौक अठ्ठेस अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस आठ हाच चार बारा चौक अठ्ठेचाळीस चार बावनला दोन हाच आले पाच एकशे चव्वेचाळीस हा बाराचा वर्ग आहे आणखी एका बाराने गुणल्यानंतर बाराचा घण होणार आहे बारा बाराच अठ्ठेचाळीसला आठ ह्याच्या चार बाराच्यू अठ्ठेचाळीस चार बावनला दोन हाच्या पाच बारा एक पाच सतराशे अठ्ठावीस या ठिकाणी घनमीटर एवढे त्याच्यामध्ये पाणीमावल हा पर्याय पहिला ओके प्रथम आपण घनाकृत्य हौदाचे हो एकूण पृष्ठभाव सहा येल वर्ग सर्व बाजू समान आहेत एका पृष्ठाचं क्षेत्रमुळं बाजूचा वर्ग चौरस चौरसाकृत्य असल्यामुळं बाजूवर्ग सहा बाजू असल्यामुळं सहा बाजू वर्ग बरोबर आठशे चौसष्ट आठशे चौसष्टला सहा न भागून एकशे चव्वेचाळीस एका बाजूस आलं एका पृष्ठभागाचं क्षेत्र मिळालं त्यामुळे त्या, त्या हौदाची बाजू एकशे चव्वेचाळीस मूळ बारा आणि बाराचा घन म्हणजे त्या घनाकृती हौदाचं घनपळ बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस गुणलेतलं एकशे चव्वेचाळीस म्हणजे बाराचा घन सतराशे अठ्ठावीस घनमीटर इतकं पाणी मावेल ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद